राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद नागरी सहकारी बँकेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शरद नागरी सहकारी बँकेच्या वतीनं भुईकोट किल्ल्याजवळील बागेत शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि ख्यातनाम चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आली. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांच्या कलाक्षेत्रामध्ये विकास व्हावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा विविध वयांच्या गटांच्या माध्यमातून घेण्यात आली होती. अशा स्पर्धांचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देता येतो. तसंच अभ्यासाव्यतिरिक्त ज्ञानाबरोबरच मनोरंजनही विद्यार्थ्यांना मिळत असल्यानं विद्यार्थी याकडे लवकर आकृष्ट होतात असे विचार यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सपाटे साहेब म्हणा, इथं मंचावर उपस्थित अनेक नेते समाजसेवा करत असताना किंवा सामाजिक काम करत असताना एकत्र येतो आणि एकत्र आले असताना एखादा नेता आपल्या देशासाठी आणि किंवा आपल्या राज्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी जो आयुष्य काढलं जो झगडत असतो त्यांच्या पाठीमागं राहणं हे आपल्या सगळ्यांचं आणि त्यांच्या शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे. मला असं वाटतं की मुलांना त्यांच्या कलागुणांना नेहमी वाव दिला पाहिजे. ते कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊन मोठे होत पण त्यांच्याकडे ती कल्पकता क्रिएटिव्हिटी अशा गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. आत्ताच्या काळात तरी सगळ्या पालकांना आणि सगळ्या शाळेच्या शिक्षकांना ज्यांनी विद्यार्थ्यांना इथं आणलं या स्पर्धेसाठी त्या शिक्षकांचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे. मनोहर पंत सपाटे साहेब हा कार्यक्रम घेत असतात. त्यांचा उद्देश एकच की आपल्या शहरातल्या विद्यार्थ्यांना चित्रकलेमध्ये चालना देण्याचं आणि त्यातून एखादा धोत्रे साहेबांच्या सारखे जागतिक कीर्तीचा चित्रकार किंवा निर्माण व्हावं हीच त्यांची त्यांच्या मनातली सदिच्छा असते. त्याच्या राजकारणामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्र असू दे, राजकारण असू दे, दीनदलित गरीब असू देत, कामगार कष्टकरी आणि कलाक्षेत्र कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कारकीर्द केलेली आहे. देशामध्ये आज शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे. अशावेळी आज त्यांचा हा वाढदिवस हजारो मुलांच्या साक्षीने साजरा होत आहे. साहेब यांच्या 78व्या वाढीच्या निमित्त आपण सोलापुरामध्ये दरवर्षी शरद सप्ताह साजरा करतो आणि शरद सप्ताहाच्या निमित्तानं सुरुवात आपली चित्रकला स्पर्धेनं होते. जवळपास दरवर्षी 30,000 विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतात. यावर्षी आम्ही उच्चांक केलाय, जवळपास 50,000 विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेत नोंदले गेलेले आहेत. 50,000 चित्रकार या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. या कार्यक्रम प्रसंगी माजी महापौर मनोहर पंत सपाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष भारत जाधव, नगरसेवक चेतन नरोटे, आनंद मुस्तारे, ज्ञानेश्वर सपाटे, बाबासाहेब सपाटे यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.